कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या भारत बंदमध्ये देखील जनजीवन सुरळीत राहावे यासाठी सडक अर्जुनी तालुक्यातील सौदड आणि बामणी येथे राष्ट्रीय महामार्गाने पायी चालत येणाऱ्या स्थलांतरित नागरिक व त्यांच्या कुटुंबांना थांबवून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच दुग्गेपार पोलीस, पत्रकार आणि तालुक्यातील किराणा व्यापारी यांच्या सहकार्याने त्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने स्ट्रिक्ट आदेश दिला आहेत की जे मायग्रेटेड लोक आहेत, स्थलांतरित लोक आहेत, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत, तर त्यांना कुठल्याही पद्धतीनं ते जाऊ न देण्यासाठी स्ट्रिक्ट सूचना आहेत. त्या अनुषंगाने सौंदड येथे वर्धा येथील काही लोक इथं अडकलेले आहेत, तर त्यांना आम्ही पुरे हा जिल्हा कोणता आपला सडक अर्जुनी तालुका असेल, देवरी तालुका असेल, अर्जुनी मोरगाव तालुका असेल, इथं जवळपास 400-450 लोक मायग्रेटेड लोक अडकलेले आहेत. तर आम्ही व्यापाऱ्यांना थोडं आव्हान केलं असता त्यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीनं मदत करण्याचं हे केलं, आश्वासन दिलं, आणि त्या अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील काही व्यापाऱ्यांनी आज आपल्याला इथं मदत केली. तर एक पोलीस प्रशासनाच्या मार्फतीनं त्यांना आज आपण प्रातिनिधिक स्वरूपात जे काही सौंदर्य येथील लोकं आहेत तर त्यांना आपण त्यांच्या जवळपास 7 ते 8 दिवसाचं राशन आज आपण इथं दिलेलं आहे. तिथं 8 कुटुंब आहेत आणि जवळपास 30 ते 35 लोक आज इथं अडकलेले आहेत. त्याच पद्धतीनं सेम सिच्युएशन काही लोक डुग्गीपारमध्ये अडकलेत, काही लोक देवरीमध्ये अडकलेत, काही लोक अर्जुनी मोरगावमध्ये अडकलेत, काही लोक नवेगावांमध्ये अडकलेत. तर या नागरिकांना एक प्रशासनाच्या मार्फतीनं आम्ही आश्वस्त करत आहे की तुम्ही इथंच राहा, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची काही अडचण येऊ देणार नाही. आणि आज आपल्या मार्फतीनंही मी लोकांना आवाहन करतो की जी लोकं मदत करायला इच्छुक आहेत तालुक्यातील, तर त्या लोकांनी प्रशासनाच्या मदतीनं, मग पोलीस असेल, महसूल असेल, तर यांच्या मार्फतीनं लोकांना काय मदत करावी असं मी आवाहन करतो. न्यूज 15 मराठीसाठी अनिल मुनिश्वरसह किशोर गडकरी, गोंदिया.